मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा जो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सार्थकला सुधा आणि या दोघीही झोपायला सांगतात आणि मग त्यानंतर तेथून जातात तेव्हा सार्थक एकटा शांत बसून राहतो तो म्हणतो की ह्या फिलिंग्स नक्की कसल्या आहेत ना कळतच नाही मला आनंदीचा चेहरा सारखा सारखा आठवत असतो तिच्या स्वप्नातून मला बाहेरच येता येत नाही नक्की हे काय आहे ना माझ्या मनात माझंच मला कळत नाही हे नक्की काय आहे असा तो विचार करत असतो पण ही मैत्री माझ्यासाठी खूप स्पेशल आहे असं म्हणून तो पुन्हा डायरीमध्ये काहीतरी लिहित असतो आणि आनंदीच्या आठवणीमध्ये अगदी रमून जातो तो मनातल्या मनात, मनात विचार करत असतो कधी एकदा आनंदीला भेटतोय असं मला झालंय तर आता दुसरीकडे आनंदी किचनमध्ये काहीतरी बनवत असते ते अण्णा म्हणतात अगं हे तू काय करतेस किती वेळ झाला हे तू पाहिलंय का तेव्हा ती म्हणते अहो अण्णा सार्थक सरांनी माझ्यासाठी भाज्या गिफ्ट दिल्या ना मग हे आगळं वेगळं गिफ्ट त्यांच्यासाठी बनवतीये नक्कीच त्यांना आवडेल हे त्यावरती अण्णा म्हणतात हो अगं पण हे काय आहे तेव्हा ती म्हणते की उद्याच तुम्हाला ते समजेल हे त्यांच्यासाठी खूप मोठं सरप्राईज असणार आहे तेव्हा अण्णा म्हणतात बरं ठीक आहे पण लवकर झोप आणि काहीही कर तेव्हा आता अण्णा तिथून गेल्यानंतर हे जगावेगळं आणि आगळं वेगळं गिफ्ट तुम्हाला नक्कीच आवडेल सार्थक सर असं आता आनंदी म्हणते आणि त्याच्या आठवणींमध्ये ती देखील रमून जाते आता दुसऱ्या दिवशी सुद्धा ही किचनमध्ये काम करत असते तिने आळूवड्या देखील बनवलेल्या असतात अक्षुतितक्यात तेथे ते आणि विचारते काय गाळी तुला काही मदत हवी आहे का तुझा सगळा स्वयंपाक देखील झाला सुद्धा म्हणते अगं होतं चाल छोटी मोठी कामं देखील करते तू मदत करू नको मला पण तुझं अजून आवरलं का नाही आणि सार्थक कुठे आहे तेव्हा दादा आनंदीसाठी गिफ्ट आणायला गेला आहे असं आक्षू म्हणते तेव्हा रुंदा हे सगळं बोलणं एक ते आणि म्हणते सुद्धा मुलीचं कितीही गोड कौतुक केलं ना तरीही मी तसं होऊ देणारच नाही त्या आनंदीवर मी लक्ष ठेवणार आहे अगदी डोळ्यात तेल घालून असं म्हणून ती आता जाते दुसरीकडे सार्थक आता बाहेर आलेला असतो आनंदीसाठी त्याने सोन चाफ्याची फुलं गिफ्ट म्हणून घेतलेली असतात त्या फुलांकडे मग तो पाहतच राहतो तर इकडे आनंदीने आता सार्थकसाठी स्पेशल असा पदार्थ बनवलेला असतो आणि त्या जी बरणी असते त्या बरणीवर मैत्री असं नाव लिहिलेलं असतं ती आता त्याच्याकडे पाहतच राहते नंतर आनंदीच्या घरचे आता सगळेजण राजाध्यक्षांच्या घरी जातात तेव्हा सुधा आक्षू आणि घरातील सगळेजण मिळून त्यांचं स्वागत करतात सुधा विचारते आनंदी कुठे आहे तेव्हा ती तिच्या वहिनीच्या स्कूटीवर बसून मागून येतये असं अण्णा म्हणतात त्यावरती सुधा म्हणते बरं ठीक आहे तितक्यातच आनंदीदेखील तेथे ते सार्थक तिथे आलेला असतो सार्थकने चाफ्याची फुलं आता तिच्यासाठी आणलेली असतात तेव्हा तो वेलकम असं म्हणून आनंदीला ती चाफ्याची फुले देतो अण्णा म्हणतात तुम्ही तर खूप छान आमचं वेलकम की आमच्या आनंदीला देखील चाफ्याची फुलं खूप आवडतात सा सार्थक म्हणतो कसं आहे ना मला हे आवडतात अक्षू म्हणते काय काय म्हणालास तू तुला कुठे आवडतात ही फुलं आणि तू कधी आणली आहेत का ही फुलं तेव्हा सार्थक म्हणतो गप्पा बसना रोज नाही आणत का मी तुझ्यासाठी ही फुलं तेव्हा अक्षू म्हणते मला नाही हे आठवलं कधी ही फुलं आणलेली तू असं ती सर्वांसमोर आता म्हणत असते सार्थकची चांगलीच कोंडी करते सार्थक म्हणतो की अगं काल आणली होती ना आईसाठी आता ही म्हणते अरे काल कधी आणली होती तू माझ्यासाठी ही फुलं सगळेजण मिळून आता सार्थकची खूपच गंमत करू लागतात सार्थकला अगदी लाजल्यासारखं होतं सानू अर्णवला विचारते तुझं नाव काय आहे तेव्हा तो म्हणतो की माझं नाव अर्णव आणि तो देखील आता सानूला विचारतो तुझं नाव काय आहे तेव्हा ती म्हणते माझं नाव सानू आता ते दोघेही लगेच मैत्रीचा हात पुढे करतात केदार म्हणतो चला बच्चे कंपनी मी तुम्हाला बाहेर खेळायला घेऊन जातो असं म्हणून तो आता तेथून जातो मग त्यानंतर आनंदी म्हणते की सर मी तुमच्यासाठी सुद्धा गिफ्ट आणला आहे असं म्हणून आता ती त्याला त्या लिंबाच्या लोणच्या बरणी देते आणि त्यावर मैत्री असं लिहिलेलं असतं तेव्हा सार्थक म्हणतो मैत्री लिंबाचं लोणचं तेव्हा ती म्हणते हो मैत्रीचंही ही तसंच असतं ना म्हणजे जेवढी मुरत जाईल तेवढी ती घट्ट होते त्यानंतर तेथे आता अरविंद येतो तो अगोदर कुणालाच ओळखत नाही सार्थक म्हणतो बाबा अहो तुम्ही यांना ओळखलत का कोण आहे तेव्हा तूच कोण असं अरविंद आता त्याला विचारतो तेव्हा सार्थकला खूप वाईट वाटतं तेव्हा सगळेजण आता अरविंदकडे पाहू लागतात ते आनंदीकडे पाहतात म्हणतात की अगं आनंदी मुलगी तू आलीस चांगलं झालं बरं झालं तू आलीस आणि मला भेटलीस पण मला तुला एक दाखवायचं आहे असं म्हणून आता आनंदीला ते त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात सार्थक देखील आता त्यांच्या पाठोपाठ जातो मग सुधामती अगरुंदा यांना आपलं घर दाखव तेव्हा रुंदा आता ठीक आहे असं म्हणते आणि लगेच घर दाखवू लागते लीना आणि मालती या दोघीही बरोबर घर पाहण्यासाठी जातात मग नंतर आता रुंदा म्हणते ही सार्थकची रूम आहे आमच्या इथे कसं सगळं ब्रँडेड वापरतात असं म्हणून ती बड्या बड्या बाता मारत असते आणि लीना व मालतीला खालच्या दर्जाची वागणूक देत असते तेव्हा लीनाला बरोबर आता सगळं काही समजलेलं असतं पण त्यावेळी ती तिथे आता पाहुणी म्हणून आलेली असते म्हणून आता काहीच बोलत नाही ती आपली गप्प बसते आणि होला हो करत असते तर मालतीला आता ती म्हणते की हा सोफा एवढ्या किमतीचा हे पडदे एवढ्या किमतीचे इथे सगळं असं कसं ऐस पैस असतं आणि तुमचं घर आहे ना तेवढं आमच्या नोकरांनाच राहायला आम्ही दिलं आहे घर तुमच्या रूम किती छोट्या छोट्या आहेत तसं आमचं नाही हॉल तेव्हा आमची एक बेडरूम असं म्हणून ती आता मारू लागते तर लीनाला हे अजिबात ऐकवत नसतं तर आता दुसरीकडे अरविंद हा आनंदीला म्हणतो हे बघ मी तुझं नाव इथे लिहूनच घेतलं आहे म्हणून तो पुढे पुढे अजून आनंदीबरोबर गप्पा मारू लागतो आनंदीला ते खूप भारी वाटतं की हे माझ्याबरोबर किती छान वागतायत किती छान बोलतायत सार्थक देखील आता तेथे असतो मग त्यानंतर अरविंद म्हणतो मी माझ्या रूममध्ये जातो हा तेव्हा आता आनंदीला धक्काच बसतो अरविंद आता तेथून गेल्यानंतर आनंदी विचारते काय हो ही त्यांचीच रूम आहे ना मग हा आजार त्यांना कधीपासून आहे सार्थक म्हणतो झालीत काही वर्षे परंतु गेल्या वर्षी काका गेले ना म्हणून त्यांना अजून थोडा धक्का बसलाय आनंदी म्हणते हळूहळू ते बरे होतील तुम्ही नका काळजी करू सार्थक तिला म्हणतो तुम्ही दिलेलं लिंबाचं लोणचं खरंच खूप छान आहे आनंदी म्हणते की आत्ता खाऊ नका हा ते मुरल्यावर छान लागतं तेव्हा सार्थक म्हणतो म्हणजे मैत्री सारखं असं म्हणून तो तिच्यामध्ये अगदी दंगून जातो तेव्हा आनंदी म्हणते सर तेव्हा सार्थक भानावर येतो आनंदी म्हणते सगळेजण वाट पाहत असतील आपल्याला जायला हवं बाहे। बाहेर बाहेर जाते तर सार्थक म्हणतो काय होतं हे सार्थक तुला तर आता दुसरीकडे रुंदा आणि शलाका या दोघीही शलाकाच्या साड्या असतात त्या लीना आणि मालतीला दाखवत असतात ही पंचवीस हजाराची ही पंच्याहत्तर हजाराची आणि ही डिझायनरने बनवलेली दीड लाखाची आता लीनाला त्याचं काहीच वाटत नाही मालती म्हणते एवढ्या महागड्या साड्या नेसता तुम्ही तेव्हा रुंदा म्हणते हो पत ओळखूनच आपण सगळं काही करायचं असतं माझ्याकडे सगळं काही ब्रँडेड हा परफ्यूम आहे ना तो सुद्धा पन्नास हजारांचा आहे असं शलका म्हणते तेवढ्यातच आता सानू तेथे येते तिने अर्णवचं टॉईज घेतलेलं असतं तेव्हा अर्णव लगेच शलकाकडे ती तक्रार करतो सानू म्हणते अरे अर्णव मला हे खूप आवडलं त्यावर ती लीना म्हणते घ्यायचं नाही हा हे सानू त्याचं आहे ना त्याला देऊन टाकायचं तर आता शलका म्हणते राहू द्या तो रुंदा म्हणते अहो अशा ब्रँडेड वस्तूंची आम्हाला आहे सवय तुम्हाला नसेल तर लीना म्हणते की राहू द्या तो आमच्या सानूकडे खूप खेळणी आहे हे ती घरी गेल्यानंतर खेळेल असं म्हणून ती आता रुंदाचा चांगलाच अपमान करते आता इकडे आक्षू ही किचनमध्ये असते ती ताटं वाढत असते तेवढ्यातच सुद्धा तेथे येते आणि तयारी कुठपर्यंत आली आहे असं विचारते बाबांकडे लक्ष दे तोपर्यंत मी इथे काम करते असं सुद्धा आक्षूला म्हणते आणि तेथून पाठवते हो त्यातच आता आनंदी देखील तेथे येते आणि ती काम करू लागते सुद्धा आता तेथून गेल्यानंतर रुंदा तेथे येते आणि म्हणते म्हणून ती आनंदीच्या हातावर आता जोरात मारते तेव्हा आता आनंदी विचारते काय झालं तेव्हा रुंदा म्हणते काय आहे ना इथे खूप किडे वळवळत असतात मला वाटलं की इथे किडाच आहे पण त्या किड्यांना काय माहीत त्यांना मारायला इथे रुंदा बसली आहे म्हणून मला असं वाटते पेस्ट कंट्रोल करून घ्यावं तेव्हा आनंदीच्या काही रुंदाचं बोलणं लक्षात येत नाही नंतर रुंदा थे थे, आता थेट मुद्द्यावरच येते आणि म्हणते काय ग तू थेट किचनमध्ये चालीस घुसलीस कारण की तुम्हाला चांगलं माहीत असतं कुणाला कसं इम्प्रेस करायचं आणि कुणाला कसं नाही तेव्हा आता आनंदी म्हणू लागते काकू तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अगं तुला काय वाटलं असेल सुधाचं मन जिंकून तू राजाध्यक्षांची सून होशील आणि सुधाही तुला सून करून घेईल पण ती स्वप्न पाहणं तू बंद कर असं म्हणून आता रुंदा तिथून जाते तर आनंदीला धक्काच बसतो त्यानंतर आता सगळेजण जेवायला बसतात तेव्हा सुधा म्हणते वरचे वर तू येत राहा इकडे कारण सार्थकच्या बाबांना तू इकडे आलीस की विचारते दादा चालेल ना आनंदी इकडे आलेली तेव्हा सार्थक हो असं म्हणतो रुंदा तिच्याकडे रागातच पाहत राहते मग त्यानंतर सार्थकला जोरात ठसका लागतो तेव्हा आनंदी सर असं म्हणते आणि पटकन त्याला पाणी देते रुंदा लगेच टोमना मारते की अगं लहान नाही येतो तो त्याचं पाणी घेऊ शकतो आनंदीची आता पूर्णपणे कोंडी होते मित्रांनो पुढील भागामध्ये रेश्मा म्हणते आता सार्थक आणि आनंदी तुम्ही दोघेही या रेश्माचा वार झेलण्यासाठी तयार व्हा असं म्हणून आता ती आनंदी आणि सार्थकचा एकत्र मिठीतला तो फोटो व्हायरल करते सार्थकला आता खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर